आणि या संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय राणे अमेय या गाठी गाठीभेटींचा नेमका अर्थ काय काढायचा अमोल एखाद्या बड्या उद्योगपतीने मुख्यमंत्र्याची किंवा कुठल्याही बड्या राजकीय नेत्याची भेट घेणं यात काही गैर नाही आहे आणि हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही आहे याच्या आधीसुद्धा यांच्या भेटीगाडी होत असतात व्यावसायिक कारणा होत असतात एखादा नवीन प्रकल्प जेव्हा राज्यासाठी आणू इच्छितात तेव्हा राजकीय त्याला पाठबळ असणं खरोखर गरजेचं आहे कारण की अनेक मंजुरे असतात जागांशी प्रश्न असतात आणि ज्या बाकी काही समस्या असतात हे राजकीय मदतीद्वारे किंवा राजकीय हस्तक्षेपानंच मिळवल्या जाऊ शकतात त्याच ही भेट असावी मात्र तीन दिवसांपूर्वी म्हणजे एकवीस तारखेला काही दिवसांपूर्वी जी भेट झाली होती त्यात गौतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच देशातले दुसरे मोठ्या क्रमांकाचे उद्योगपती एक बड हस्ती ज्याला म्हणता येईल असे मुकेश अंबानी यांनी आपला मुलगा अनंत याच्यासोबत जाऊन वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे याच्या आधीसुद्धा आपण अनेकदा असं पाहिलेलं आहे की दोन उद्योगपती जे असतात ते दोन विविध पक्षांसाठी असतात आणि त्यांची आयडिओलॉजी असते ती काहींना पटते काहींना नाही ना पटत परंतु यात असं गैरमानण्यासारखं काही कारण नाही आहे कारण की मुख्यमंत्र्यांकडे एखाद्या बड्या उद्योगपतीनं भेट घेणं त्यामागे काही राजकीय अटकळे असण्यापेक्षा काही व्यावसायिक कारणं ही जास्त महत्त्वाची असू शकतात कारण की हे शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अदानी असतील किंवा अंबानी असतील हे एक पक्के व्यावसायिक आहेत आणि त्यांना आपल्या व्यावसायिक हितसंबंधांपेक्षा महत्त्वाचं असं काही नसतं त्यामुळे राजकीय हेवेदाव्यांमध्ये पडण्यापेक्षा आपलं व्यावसायिक हित कशात आहे याच्यातच या मंडळींना जास्त रस असतो त्यामुळे ही भेट एक निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोनातनं असावी असं बोललं जात आहे अमोल ए डोळे बघा नीट